अनिकाज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज अनिकाज किचन मध्ये खूप छान टेस्टी असे एक लोणचं बनणार आहे. कच्च्या आंब्याचा तप्पू खूप छान टेस्टी असे हे लोणचं होते आणि हे लोणचं वर्षभर टिकते. तर मग चला अनिकाज किचन मध्ये वर्षभर टिकणारा असा हा टेस्टी तप्पू. पाचशे ग्रॅम कच्चे आंबे घेतलेले आहे. हे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आणि याची साल न काढता आपल्याला किसून घ्यायचे आहे. ही कैरी किसून झालेली आहे. तुम्ही बारीक केस किंवा मोठा केस कशाही प्रकारचा किस करू शकता. गॅसवर तडका पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मोठे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालत आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि पाव चमचा मेथी घेतलेली आहे. ह्याच्यात मेथी घालून घ्यायची आणि एकदम स्लो गॅसवर आपण याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत एक ते दीड मिनिट आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. लवकरच ही भाजल्या जाते. आता ही मेथी छान भाजली आहे, गुलाबी रंग आला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. मिक्सरचा पॉट घेतला आहे. ह्याच्यामध्ये ही मोहरी तीन चमचे घेतली आहे. ही मोहरी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हे जे भाजलेल्या मेथ्या होत्या आता ह्या थंड झाल्या आहे, हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि हे आपण याची पावडर छान एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरला. आता याची छान पावडर झाली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर झाली आहे. एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन चमचे मी मीठ घालत आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि हे दोन चमचे तिखट घालत आहे. आणि नंतर पाव चमचा हळद घालून घेत आहे आणि हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि जो मसाला आपण वाटला होता मिक्सरला तो मसाला पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर जे तेल गरम केलं होतं हे तेल आता कोमट झालेलं आहे. हे कोमट तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम गरम पण नाही घालायचं आणि थंड पण नाही, थोडंसं कोमट असते त्यावेळेसच घालायचं. म्हणजे हा गरम थोडंसं कोमट तेलामध्ये मसाला हा छान होतो. हे आता मिक्स छान झालेलं आहे आणि जी आपण कैरी किसून घेतली होती ही कैरी पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा तक्कू आता छान मिक्स झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर ह्याला आपण एक एअरटाईट डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये हे आपण काढून घ्यायचं आहे. नंतर आपण हे दोन दिवस असंच ठेवायचं. दोन दिवसानंतर परत एकदा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर खाऊन पाहायचं. जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ मिक्स करायचं. अशा प्रकारे हा आपला तप्पू रेडी होतो. टेस्टी असा हा तप्पू तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.